तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल फिशिंग हंटर्स इंडियामध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो टॉपिक आहे, तो रीलमध्ये बेट कास्टिंग रीलमध्ये जे लॅशेस येतात, जो गुंताडा होतो, आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये सांगतो, जो गुंताडा होतो रीलमध्ये, तो कसा सॉल्व्ह करायचा आणि काय उपाय आहे त्याचा, आणि हाऊ टू कास्ट, कसा कास्ट करायचा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर स्नेकेड लवर जर तुम्ही असाल, स्पिनर जर तुम्ही यूज करत असाल, फ्रॉग जर तुम्ही यूज करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। आणि जर तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदा जर बेट कास्टिंग रॉड रील वापरणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, अँग्लर मित्रांबरोबर किंवा जे मासे पकडणारे आहेत त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा, आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही वाटला। थँक्यू सगळं। तो मी जी रील वापरतो बेट कास्टिंगसाठी, ती फिशर किंगची रील आहे, फिशर किंग सी कास्ट। तर ही मागवलेली मी हेवी ड्युटीसाठी, बट आत्तापर्यंत तो बिग गेम, बिग शॉट झालेला नाही आहे। पण जे अँग्लर आहे, तुम्ही बघू शकता की लाईक ही जी रील आहे, स्पिनिंग सॉरी बेट कास्टिंग रील आहे, सी कास्ट या रीलचं नाव आहे। आणि ह्यामध्ये जी लाईन लावली आहे मी, ती 28 mm लाईन आहे, ब्रेड लाईन आहे 28 mm। तर ही स्पायडरची आहे मित्रांनो, स्पायडरची फिशिंग लाईन ही ह्याच्यामध्ये टाकली आहे मी 28 mm। तर हा लुकानाचा रॉड आहे मित्रांनो, लुकाना बघू शकता तुम्ही, लुकाना औबा 14 के गाईड आहे ह्याचे, स्पेशली मरळीसाठी आणि शिवडा हा खाचा ह्याच्यामध्ये। आणि हे आपण अशा पद्धतीने टाईट करून घेतलं। एटेक्सची ब्रेड लाईन मित्रांनो खूप अशा पद्धतीने सिल्क, ह्याची जी फिनिशिंग एकदम सिल्क आणि स्मूथ फिनिशिंग आहे या ब्रेड लाईनची, स्पेशली एटेक्स आहे, मासा सुटणार ना अजिबात, आणि ब्रेड लाईनही तुटणार नाही। तर आपण हे जो बॅकलॅश येतो ह्याच्यामध्ये तो चेक करूया, कास्टिंग करू, हाऊ टू कशा पद्धतीने कास्ट केला पाहिजे आणि कशा पद्धतीने नाही केलं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये बघायचं। तर ही पद्धत आहे कास्ट करायची। तर ह्याला सगळ्यात पहिले आपल्याला हा इथला बटन प्रेस करायचं आहे, आणि त्यानंतर इथं अंगठा ठेवायचा मित्रांनो, इथं अंगठा, हा लॉक आहे, हा लॉक आहे, हा हे जे दिसतंय तुम्हाला हा लॉक आहे, ह्याला जर असं केलं तर हे अशा पद्धतीनं रील पळेल। तर इथं लॉक झालं आहे, आपण कास्ट करूया, बघूया कसं आहे, ह्याच्यामध्ये बॅकलॅश येतं का नाही येतं। जो हात चाललाय मित्रांनो कास्टिंगला, म्हणजे कास्ट करायला कसा हात जातोय ते तुम्ही बघा, ते लक्ष द्या, परत एकदा कास्ट करून दाखवतो। जो कास्टिंगला जो रॉड मी कास्ट करतोय त्याच्यामध्ये किती जास्त ताकद ना लावायची, आणि तुम्हाला असा झटका पण नाही द्यायचा आहे कास्ट करायला। जो तुम्हाला जो बेट कास्टर तुम्ही वापराल ना, अंगठा असा ह्याच्यावरती ठेवलाय, आणि जेव्हा तुम्ही आपण असं कास्ट करतो ना, नॉर्मली आपण जे स्पिनिंग रील वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला असा झटका द्यावा लागतो, झटका देऊन लॉंग कास्ट करतो, पण ह्याच्यामध्ये थोडं वेगळं आहे, त्या उलट आहे। ह्याच्यामध्ये तुमचा रॉड बघा तुम्ही कशा पद्धतीने रॉड या लेवलने असा येतो, रॉड कास्ट करायच्या वेळेस तुम्ही या लेवलने या सिच्युएशनने असा कास्ट कराल ना, तेव्हा तुम्हाला परफेक्ट कास्ट होईल, बॅकलॅश येणार नाही। आणि बॅकलॅश या रीलमध्ये स्पेशली येत नाही, प्रत्येक रीलमध्ये येत नाही जास्त करून, ते तुमच्या कास्ट करायच्या ह्याच्यावरती आहे। तर तुम्हाला दाखवतो मी कास्ट करायचा जो मेथड आहे तो बघून घ्या।
हे कास्ट केलंय मी मित्रांनो, बघू शकता कुठलाही बॅकलॅश आलेला नाही, म्हणजे हा गुतुडा अजून झालेला नाही. म्हणजे जी टेक्निक मी दाखवली, जी पद्धत मी दाखवली, जी पद्धत आत्ता तुम्ही बघितली की कशा पद्धतीने कास्ट केलं पाहिजे, बॅकलॅश येत नाही. तो जो तुमचा जो रॉड आहे, रॉडची जी पोझिशन जी कास्ट झाल्यानंतर ते असे हळू या पद्धतीने, म्हणजे लाईक दिस असा आला पाहिजे कास्ट. होऊन थोडा झटका दिला मी, झटका दिल्यानंतर बघू शकता ही सिच्युएशन झाली, ही बॅकलॅश असं झालंय. तर झटका देऊन तर या पद्धतीने बघू शकता, झटका जो दिला तुम्ही, झटका दिल्यानंतर हे अशा पद्धतीचा बॅकलॅश याच्यामध्ये आलेला आहे. तर आता यामध्ये एक रील्सची सेटिंग काय आहे ती तुम्हाला सेटिंग दाखवतो. याला आपण रिवर्स काढून घ्यायचं आहे, रिवर्स आपण याला काढून घ्यायचं. हा जो बटन आहे इथं मित्रांनो, हा बटन बघू शकता, बॉल बेअरिंग जे लिहिलं इथं, हा असा गोल बटन असेल. प्रत्येक रीलमध्ये आहे, प्रत्येक बेट कास्टिंग रीलला हा बटन दिलेला असतो. तर हा बटन काय, ही सेटिंग आहे. रील तुमच्या किती स्पीडने पळल त्याची ही सेटिंग आहे. तर ही जसं जसं मी टाईट करेल बघू शकता तुम्ही, फ्रॉग तिथं पुढं लटकलाय, फ्रॉग लटकलाय पुढं, आणि ही जी रील आहे ती पडत नाही. आता ही जसं मी याला लूज करेल तर पूर्ण फ्रॉगही खाली पडेल. तर पूर्ण बघा तुम्ही मित्रांनो, फ्रॉगही खाली पडेल जसं मी हा बटन लूज करेल. बघा खाली पडला, परत बघा. परत एकदा बघा, ही सेटिंग मी केली आहे किती स्पीडने हा आपला स्पूल जे आहे ते फिराय पाहिजे. एवढी स्पीड बाद झाली, फ्रॉग पडला खाली. आता ह्या स्पीडने आपण ह्याच्यावरती कास्ट करून बघू. ही सेटिंग केली आहे, आता ह्या सेटिंगवरती कास्ट करून बघू बॅकलॅश होतं का. बघू शकता तुम्ही बॅकलॅश आलेला नाही आहे. तर ह्या सगळं या सेटिंगवरती आहे, ह्या बटनाची सेटिंगचा कमाल. तर बेट कास्टिंग तुम्ही वापरताय, तर बेट कास्टिंग वापरण्याचा जो कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचा जो कारण आहे तो असा आहे की स्पिनिंग रीलमध्ये आणि बेट कास्टिंग रीलमध्ये फरक एवढा आहे की ह्याच्यामध्ये तुमचे हात दुखणार नाही, हात दुखावणार नाही, आणि जी जो फ्लो असतो, जो फ्रॉगचा जो फ्लो असेल पाण्यात, एकदम स्मूथ असेल, एकदम स्मूथ, एकदम स्टेडी आणि एकदम स्टेबल असेल. पाण्याच्या ज्या वरती आपण खेचून जेव्हा आणू फ्रॉगला, ते एकदम स्टेडी असेल या रीलने, बिकॉज ऑफ दिस. बघू शकता तुम्ही जो हा जो रील दिला ह्या पोझिशनमध्ये, ह्या पोझिशनमध्ये असं तुम्ही हळूहळू खेचू शकता. तर आता मित्रांनो आपण जर थांबलोय सेंटर पॉईंटला, थांबलोय लेफ्टला पण पाणी आहे, राईटला पण पाणी, म्हणजे या पॉईंटने अशी पूर्ण नदी आहे अशी, असा हा पॉईंट आहे. तर आपण या स्पिनिंग बेट कास्टिंग रीलने या पद्धतीने सुद्धा कास्ट करू शकतो. तर लेफ्ट साईडला कास्ट केलं आहे मी आणि बॅकलॅश आलेला नाही, बघू शकता तुम्ही अजिबात बॅकलॅश आलेला नाही. तर ही जी बेट कास्टिंग रील जी आहे ती मी घेतली MS टॅकल शॉप पुणे, तर पुण्यामधून ही मी बाय केली. चांगली ओव्हरऑल 10 out of लाईक जाऊ द्या, मी कुठली रेटिंग नाही देणार. चांगली रील आहे, स्पूल पण मोठा आहे या रीलचा, आणि बॅकलॅश याच्यामध्ये येत नाही. म्हणजे पहिली गोष्ट कुठल्याच रीलमध्ये येत नाही. आपल्याकडं जो वापरणारा जो मेथड आहे, जो सिस्टम आहे, आपण ह्या पद्धतीने जो कास्ट करतो स्पिनिंग रीलला, जो झटका देऊन आपण करतो ना, ते ह्याच्यामध्ये नाही करायचं. फरक एवढा आहे, तुमचा हात असा एकदम स्मूथ असा चालला पाहिजे.
आणि त्यानंतर शेवटी अंगठा लावायचा। बघू शकता तुम्ही कास्ट केला मी आणि बॅकलॅश आला नाही अजिबात। पोझिशन बघा मित्रांनो, पोझिशन कास्ट करायसाठी काय असते, झाला कास्ट आणि एकही बॅकलॅश नाही बघू शकता। जो सांगतोय मी रॉडचा जो फ्लो आहे, ही पद्धतीने अशा कास्टिंग ही पद्धत आली पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला गुंतडा जो होतो तो होणार नाही अजिबात। तर नेक्स्ट हंटला भेटूया। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला व्हिडिओ। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि एक लाईकही करा। कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला।